मूलभूत गोष्टीसाठी असा संप करावा लागतो याचं वाईट वाटतं. तर नाम फाउंडेशनचं काम हे पूरकत्वाचं आहे. शेतकरी बांधवांच्या समस्या जाणून, म्हणजे नाम फाउंडेशनचं मला काय किंवा नाना पाटेकरांना काय, शेती या विषयातलं सगळंच काही कळतं, आम्ही त्यातले तज्ज्ञ आहोत असं आमचं अजिबात म्हणणं नाही आहे. हे आधी सगळ्यांनी लक्षात घ्यावं. एका भावनेतनं सुरू झालेली ही चळवळ आहे आणि ही चळवळ ही सर्वांची आहे. जे समसंवेदनशील आहेत, या विषयाकडे जे गांभीर्याने बघतात, त्या सर्वांची ही चळवळ आहे. त्या सर्वांनी एकत्र येऊन हात द्यावा असंच आपलं म्हणणं आहे. या चळवळीमधनं आम्हाला स्वतःला व्यक्तिशः काही मिळवायचं नाही आहे कुठल्याही. हे आम्ही पहिल्या दिवसापासून क्लिअर करतो आहोत की आम्हाला कुठल्याही प्रकारच्या राजकारणामध्ये स्वारस्य नाही आहे. याशिवाय आम्हाला कुठल्याही प्रकारचे वैयक्तिक पुरस्कार या कामासाठी नको आहेत. ही आमची भूमिका आम्ही आधीच स्पष्ट केलेली आहे. या सर्व ह्याच्यातनं शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल, शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या संदर्भातल्या गोष्टी असेल, शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान असेल, या सर्व विषयांना नाम फाउंडेशनचा पाठिंबाच आहे. तो राहणार आहे, तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील, याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाद नाही आहे. ही चळवळ सुरू होण्याचं प्रमुख कारण असं आहे की रस्त्यावरच्या एखाद्या बेडकावर आपण पाय ठेवायला गेलो तर तो पटकन उडी मारतो जीव वाचवण्याच्या हेतूने. आणि इथे या राज्यामध्ये, या देशामध्ये तरुण वर्गातले सुद्धा शेतकरी निराश होऊन आत्महत्या करतायत, या गोष्टीने खंतावून ही चळवळ सुरू झालेली आहे. या चळवळीचं मोठं स्वरूप व्हावं अशी सदिच्छा आहे, शुभेच्छा आहे. शहर आणि गाव यामधली दरी भेदण्याचा, म्हणजे इंडिया आणि भारत यामधली दरी सांधण्याचा प्रयत्न नाम फाउंडेशनचा आहे आणि तो सकारात्मकच आहे. कालही सकारात्मक होता, आजही आहे आणि उद्याही सकारात्मकच राहील. यामध्ये ज्यांना ज्यांना म्हणून काही मदत करावीशी वाटते आहे त्या सगळ्यांचं इथे स्वागत आहे. कुठलेही राजकीय पक्षातले कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांनीसुद्धा नाम फाउंडेशनमध्ये येऊन काम करावं, आमचं त्याबद्दलही काही म्हणणं नाही आहे. हे कॉन्ट्रीब्युशन करण्यामागचा उद्देश एवढा होता की आपण सगळ्यांनी मिळून, म्हणजे आपल्या कुटुंबामधला आपला जर एखादा गरीब भाऊ आजारी पडला, हॉस्पिटलमध्ये गेला, तर बाकीची भावंडं ज्या पद्धतीनं कॉन्ट्रीब्युशन करतात आणि त्याला मदत करतात, एवढी साधी आणि सरळ अपेक्षा या ठिकाणी आहे. म्हणजे ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये कैक सेलिब्रिटीज आहेत, ते विविध क्षेत्रामधले आहेत. त्यामध्ये अभिनय क्षेत्रातले असतील, गायन क्षेत्रातले असतील, क्रिकेट क्षेत्रातले असतील, राजकारणातले असतील किंवा इतरही मान्यवर सेलिब्रिटीज असतील. या सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या विषयावर का चिंतन करू नये, का स्वतःच्या खिशात हात घालू नये, हा मुळातला सवाल नाम फाउंडेशन 2015 विचारत आहे. कारण यामध्ये माणुसकी आपल्याला जर दाखवायची असेल, एकीकडे आपण पाहतो खूप जणांची खूप उत्पन्न, खूप श्रीमंती आपल्याला दिसते, तर त्यांनी स्वतःहून खिशात हात घालून या मोहिमेत का नाही मदत करायची? आता शेतकऱ्यांची कर्जमाफीच करायची आहे तर मग सगळ्यांनी एकत्र येऊन का नाही करायचं? हे हा प्रश्न नाम फाउंडेशनचा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन इथे माणुसकी एवढा एकमेव आपल्याला जो काही टेक्स लावायचा आहे तो माणुसकी एवढा एकटा आहे. तर दृष्टिकोन माणुसकीचाच आहे फक्त. तर ह्यातून ही चळवळ उभी राहावी. शेतकरी बांधवांचं जे सातत्याने होत जाणारं नुकसान आहे, गेल्या काही दशकांमध्ये आपण ते पाहतो आहोत, ती पडझड वाढत चाललेली आहे. त्यांचा हमीभाव याविषयी पूरक अभ्यास होणं गरजेचं आहे. शेतकरी बांधव ज्या पद्धतीनं नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहेत गेल्या दशकभरामध्ये, हे आपण सर्वजण पाहतो आहोत. तर ह्या सर्व ह्याच्यातनं त्यांना बाहेर काढणं हे बांधव म्हणून आपल्या सगळ्यांचंच काम आहे. त्यामुळे ह्या क्षेत्रातले तज्ज्ञ, राजकीय तज्ज्ञ, शेतकऱ्यांचा फुटबॉल न करता त्यांचा आपण माणूस म्हणून विचार करणं या ठिकाणी आम्हाला अत्यंत महत्त्वाचं वाटतं आणि ही भूमिका मांडण्यासाठी आज आम्ही इथं जमलेलो आहोत. नाना पाटेकरांच्या नावाने सोशल मीडियावर कुठलेही मेसेजेस येत आहेत किंवा माझ्या नावाने, त्या सगळ्यांना आमची संमती नाही आहे. मुळात ते आम्ही लिहिलेलेच नाही आहे. आमची भूमिका जी काही आहे ती माध्यमांसमोर आम्ही जेव्हा मांडू त्यावेळीच ती खरी आहे, कारण आम्ही प्रत्यक्ष आता बोलतो आहोत. तर या ठिकाणी आम्हाला मांडणं ती जास्त संयुक्तिक वाटते. सोशल मीडिया हा कशा पद्धतीनं वापरायचा हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कारण तो सकारात्मक गोष्टीसाठी सुद्धा वापरता येईल
आणि तो एखादं काहीतरी उद्रेकी गोष्ट करण्यासाठी सुद्धा वापरता येईल. पण आपला उद्देश हा तो सकारात्मक वापरावा ह्यासाठी आहे. या शेतीमध्ये आम्हाला महत्त्वाची गोष्ट अशी वाटते, ह्या संपामध्ये आम्हाला महत्त्वाची वाटणारी गोष्ट अशी आहे की हळूहळू शेतकरी संघटित होतोय ही फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आम्हाला लक्षात आलेली आहे. आणि त्याला ज्या दिवशी शेतकरी बांधव एकत्र येतील त्या दिवशी त्यांच्या प्रगतीची गोष्ट सुरू होईल हे साधारण म्हणजे मला तर आठवतं की नाना पाटेकरांनी वर्षाभरापूर्वीच हे स्टेटमेंट केलं होतं की ज्याची गळफास घेण्याची मानसिकता आहे तो उद्या कोणाला तरी गळफास लावेल, पण ही पण त्याची मानसिकता तयार होईल. त्या विविध रिॲक्शन्स आहेत. मूलभूत गोष्टीसाठी असा संप करावा लागतो याचं वाईट वाटतं. बाकी काही नाही, एकदा तुम्ही हमी भाव द्या ना, नंतर आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी येणार नाही. मग नंतर कर्जही माफी नको, कारण याचीही आम्हालाही माहिती आहे की ती तत्पुरती मलमपट्टी आहे कर्जमाफीची. सरसकट असावी नसावी, तज्ज्ञ त्यातली मंडळी त्याच्यावर जास्त चांगलं भाष्य करू शकतील. पण मला कायमस्वरूपी असं वाटतं की शेतकऱ्यांनी संघटित होणं म्हणजे आपण स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत मुळात शेतकऱ्यांना संघटित होऊच दिलेलं नाही. म्हणजे आपल्याकडे 50-55% मतदान झालं, त्यातलं 20-22% तुम्हाला मिळालं तर तुम्ही एक बहुमतानं निवडून येता तुम्ही आणि तुम्ही सरकार स्थापन करू शकता. पण शेतकरी संघटित झाला जो कुठेतरी एकेवेळी 70-80% होता, तो आता 55% आला आहे. तो जर संघटित झाला केवढी मोठी संघटना होईल. म्हणजे आमचे जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांना जी मिळणारी वाढ आहे ती काही अयोग्य अशातला मुद्दा नाही, पण ते संघटित असल्यामुळे त्यांना त्यांच्या मागण्या मांडता येतात. आणि शेतकरी संघटित नसल्यामुळे त्यांच्या मागण्या त्यांना मांडता येत नाही. आणि ते फार महत्त्वाचं आहे त्यांनी संघटित होणं. आणि ही प्रोसेस सुरू झाल्यानंतर केवढी मोठी ताकद आहे शेतकरी म्हणजे आपल्या देशाची, आपण त्याला ती कन्वर्ट करायला पाहिजे. आपण त्यांना असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही. फक्त एकच आहे की संपाचा उद्देश म्हणजे लोकांना नाडणं, ते काही सरकारला नाडणं नाही, त्याचा त्रास हा जनतेला होणार, तो नाडणं हा काही विषय नाही आहे. पण निदान तेव्हा तुम्हाला कळेल, लक्षात येईल की आमच्या नेमक्या मागण्या काय आहेत, आम्हाला काय हवं आहे. एवढंच आहे, काही नाही, कुठेही आपण सगळ्यांनीच एकत्र छान रावणे. सरकारी कर्मचारीही आपलेच, शेतकरीही आपलेच, सगळ्यांनी आपलंच की अरे त्याच्यानंतर आपण हे कसं एकजीव होता येईल. आता ह्याचा राजकीय लाभ उठवणारी जी मंडळी आहेत त्याच्याशी कसं टॅकल करायचं हे तुमचं तुम्ही पाहावं. राजकीय दुसरी जी सरकार आहे आमचं जे आताचं त्यांनी करावं ते. पण बाकी त्याच्या कुठे त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये म्हणजे हे माध्यमातून असे काहीतरी प्रश्न विचारले जातात की मग त्याच्यातून कुठे कहा नाही, मकरंद असं म्हणाला आणि नाना असं म्हणाला, त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये कुठेही जाण्याची इच्छाही नाही आणि त्याची गरजही नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर काय 2 पैसे मिळत असेल, सरसकट आहे माफी नाही आहे माहीत, कोणाला दिली जाईल काय माहिती नाही. एक अतिशय एक महत्त्वाची गोष्ट आहे जी ज्याचा आम्ही अभ्यास करतो आहे म्हणजे हा कर्जमाफीच्या संदर्भातलाच. म्हणजे उगाच अर्धवट असताना ते बोलू नये म्हणून आज त्याची वाच्यता करत नाही आहोत. पण एकदा तो झाला की मी एक पुढच्या 8-10 दिवसात 15 दिवसामध्ये आपण त्याच्याबद्दल सविस्तर बोलता येईल आपल्याला. म्हणजे आपल्याला तुम्हाला सगळेच सविस्तर देता येतील, म्हणजे कागदोपत्री तुम्हाला सगळ्या काही गोष्टी दाखवता येतील, मग त्या बोलण्याला काहीतरी अर्थ असेल. मूलभूत गोष्टीसाठी असा संप करावा लागतो याचं वाईट वाटतं. शेतकऱ्यांनी संप करावा याच्यासारखं दुर्दैव नाही आहे रे. काय आहे, आम्हाला घालणारा जो आहे त्याला संप करावा लागतो. हमीभाव द्या ना, एकदा हमीभाव सगळ्याच गोष्टी तुमच्या ठरलेल्या आहेत पण हेच तुम्हाला फक्त नाही. त्यांना एकदा हमीभाव मिळाल्यानंतर बरं, हमीभावाचं सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, नुसता हमीभाव डिक्लेअर करून नाही चालणार. तुम्ही समजा 5 रुपये हमीभाव ठरवला किंवा 10 रुपये ठरवला, तर 10 रुपये नंतर आम्ही नाहीच घेणार म्हणून व्यापाऱ्यांनी ठरवलं तर मग त्या 10 रुपये हमीभावाला काय अर्थ नाही. पण मग सरकारनी तो वाहतूक खरेदी करायला पाहिजे. तूर माझा तुम्ही एकदा हमीभाव एकदा ठरवला की बाबा 5-50 आहे ना, 5-50 या भावानी आम्हाला बाजारात नाही ना कोणी घ्यायचं, 5-50 सरकारने घ्यायला पाहिजे. पण ती तजवीज करायला पाहिजे, सरकारचा तेवढा आवाका असायलाच पाहिजे, तेवढी गोदामं असायला पाहिजे. आणि मग गंमत कशी आहे की वापरणारा जो त्याचा वापर करणारा आणि विकणारा या दोन्ही लोकांना एकमेकांची गरज आहे.
आता मधल्या दरम्यानमध्ये आपण केवढी तफावत आहे बाजारामध्ये, भाव माझा 120 आहे आणि माझा गाव घरातून तुम्ही उचलताना माझ्याकडनं तुम्ही 50 उचलताय, तर ही एवढी जी दरी आहे ना, ती दरी मला असं वाटतं की ती दरी सरकारने कशी भरून काढता येईल त्याच्यासाठी अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही आमच्याकडनं फार काहीतरी अगदी फार विचारवंतासारखं काही आम्हाला त्या शेतकरी ह्या विषयावर बोलता येणार नाही. आपल्याला फक्त मला त्याला त्या वेदना होऊ नये. मीही शेतकरी आहे, मला माफी मिळावी का तर मला मिळू नये, कारण माझा व्यवसाय आहे दुसरा, मी शेतीवर अवलंबून नाही. पण माझी मी कर्जमाफी दुसऱ्या गोष्टीसाठी घेतलेलं कर्ज हे मी शेतकरी आहे म्हणून मी ते हे करायचं का? तर नाना पाटेकरांनी स्वतःहून सांगायला पाहिजे की बाबा मला कर्जमाफी देऊ नका, माझी गरज नाही आहे ती. शेती हा माझा जोडधंदा आहे, माझा पोटापाण्याचा व्यवसाय वेगळा आहे. आणि असे स्वतःहून सांगणारी मंडळी आहेत, नाही आहेत अशातला भाग नाही. आमचा शेतकरी हा लबाड नाही याच्यावर निश्चितच विश्वास ठेवा, पण गांजला गेलेला आहे त्यामुळे. आणि मला असं वाटतं की फडणवीस याचा अतिशय साकल्याने आणि सहानुभूतीने विचार करते आणि करायलाच पाहिजे, असं कसं नाही. म्हणजे अगदीच तुरीचं आपण उदाहरण घेतलं तर 2015 10,000 रुपये क्विंटल भाव होता आणि यावर्षी तुरीचं उत्पादन जास्त झालं तर 2-3 हजार रुपये पदरात पडले शेतकऱ्याच्या, तर हे होता कामा नये. मग त्याला पूरक पैसे मिळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या दलित चळवळीचं काय झालं, दलित आमच्या दलितांच्या चळवळीमध्ये चळवळ खूप फोफावायला लागल्यानंतर, खूप त्यांनी मूळ धरायला लागल्यानंतर त्यातली जी मंडळी आहेत नेते मंडळी त्यांना फोडलं. लालदिवांच्या गाड्या गेल्यानंतर मग त्याच्यानंतर ती चळवळ खिळखिळी झाली. नेहमी 60 शेवटी आणि किंवा 70 सुरुवातीचं मी म्हणतो आहे. तसंच शेतकऱ्यांच्या संघटनेचं होतं की तुम्ही आपण स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत बघा, संघटना शेतकऱ्यांची नाही, बाकी सगळ्या संघटना झाल्या. आमचा एक जोशी साहेब होते, नमस्कार त्यांना, इतका त्यांनी कमालीचा विचार केला शेतकऱ्यांचा, पण मग त्यांचीसुद्धा हे करून टाकली, संभावना केली आहे. हा काय जोश आहे आम्हाला, हा बावन शिकवणार का आम्हाला शेती करायची, अशा पद्धतीनं त्यांच्या बाबतीत. पण त्या माणसांनी फारच कमालीचा शेतकऱ्यांचा विचार केला. तर मला असं वाटतं की अशी जी मंडळी असतील, मुळामध्ये मी ह्याच्याशी नेहमीच मी म्हणतो की हा म्हणतो की आपण तुम्ही हे बोलाल का की मुळात कलावंतांनी राजकारणात जाऊ नये, कारण मला हे माध्यम आहे कॅमेरा, ह्या माध्यमाद्वारे मी माझी मतं मांडतो. मी एकदा राजकारणात गेल्यानंतर मला तुमच्या त्या पक्षाची मिरासदारी पत्करावी लागेल, जी शक्य आहे का, तर तुम्हाला तुमचे विचार मांडता येणार नाही. आणि माझ्या पक्षातलं एखाद्याने कोणीतरी काहीतरी चूक केली तरी मला त्याची भलामण करावी लागेल, तो कसा बरोबर आहे जे आत्ता चाललेलं आहे आपण बघतो. तर तसं माझं मत आहे की शेतकरी संघटना ही इतकी मोठी आहे, मी जसं मगाशी म्हटलं की 20% जर तुम्ही निवडून आलात तर तुम्ही प्रस्थापित होता, 55% शेतकरी संघटना ही सरकारपेक्षा मोठी असेल, तर त्या सगळ्या मंडळींनी सरकारमध्ये जाऊ नये असं मला, मी बालबुद्धी असेल माझी, मला काही कळत नाही त्यातलं, पण मला असं वाटतं की संघटनेतल्या माणसांनी सरकारी पद स्वीकारू नये आणि त्यांनी संघटनेसाठीच काम करावं, मग तरच ते संघटनेसाठी पूरक राहील असं मला वाटतं. बरोबर आहे नाही आहे ह्याच्याबद्दल कोणीतरी म्हणतील का मूर्ख आहे तो, त्याला काही कळत नाही, पण मला कायमच असं वाटतं की कारण काय होतं की मी इथून उठून इथे गेल्यानंतर मला याच्यानंतर मला इथलीच मतं सगळी राबवता येत नाही तिथे गेल्यावर, मग तिथे मला तिकडचं काहीतरी ऐकत राहावं लागतं. त्यामुळे इथे असताना मी जो असा छानपैकी बोलू शकतो तो तिथे गेल्यावर मला बोलता येत नाही. शेतमालाची नासाडी होणं मला मान्य नाही आहे, मला ते कशाच्याच गोष्टीची नासाडी होणं, पण एक तो कदाचित त्यांचा उद्रेक दाखवण्याचा प्रकार असेल कदाचित, पण मला ते नाही आवडत. आणि प्रत्येक गोष्टीचा तुमची अशी एक गोष्ट असेल की ज्यावेळी एक असा अख्खा समाज उठतो, शेतकरी असेल किंवा दलित असेल, त्यावेळी त्याचा राजकीय लाभ उठवणारी मंडळी असतातच आणि ते तुम्हाला नाकारून चालणार नाही, ते सत्य आहे. आणि मग त्याच्यात नाही हे फार वाईट आहे भेट नाही, ते वाईट हे काय पूर्वापार चालतच आलेलं आहे आणि ते होणारच. इथे फायदा उठवणारे अमुक आहेत आणि कोण आहेत काय आहेत तुम्हाला सगळं माहिती आहे, त्यामुळे तुम्ही त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आपण जाण्याची काही गरज नाही आहे. घुटन होती आहे तो भाई मैं सांस लेने की कोशिश करूंगा, ये मेरा अपना तरीका है सांस लेने का, मैं उजागर कर रहा हूँ मेरी घुटन को कि भाई नहीं यार ये ऐसे नहीं है, ऐसे मत करो, इतना भी मुझे वो दबाव मत ताकि मैं सांस ही नहीं ले पाऊँ. जो मिनिमम है मेरी, जो
बाकी का सब रेट हमारे वही है, लेकिन जो हमारा खाद है, हमारा बीज है, सभी के रेट बढ़ गए। सरकी लगाए मतलब कापूस कपास की जो बीज है उससे तेल जो निकालते हैं वो तेल बेचा जाता है। अब कपास मेरे से खरीदने के बाद वो तो तुमने खरीदा ना, वो तुम्हारी हो गई, तो उसका तेल का भाव तो इतना ही लेकिन कपास का भाव उतना ही है। तो वो जो है सभी के दाम बढ़ गए लेकिन हमारा रेट नहीं बढ़ा। वो तो बढ़ गया ना भाई, ये कल कमीज हम जो पहनते थे उसकी 10 रुपया कीमत थी, आज 50 है, कल 100 हो जाएगी, लेकिन बाकी के सब भाव वही है, तो वैसे तो चलेगा नहीं। अब हमने भी दो सर किसान होने के नाते हमने दो अच्छे कपड़े पहने, हम अच्छे स्कूल में गए, हमारे पास भी एक कोई गाड़ी हो। मूलभूत गोष्टी साठी असा संप करावा लागतो, याचा वाईट वाटतं। मैं नाना पाटेकर, मैं किसान हूँ, मेरी अपनी एक थोड़ी सी जमीन है, वहाँ जो भी उपज आती है उसके ऊपर मेरा घर नहीं चलता, मेरा एक अपना और कुछ धंधा है। तो ऐसे बहुत से किसान हैं कि जो उनका और भी कुछ एक ये होगा जो साधन है, तो वो अगर वो खुद कबक खुद कहते हैं कि नहीं भैया हमें नहीं चाहिए, समझ में आया? तो ऐसे भी बहुत से हैं ना मेरे जैसे कि वो, अब मैं खेती तो अपने चलो घर के लिए करता हूँ, जितना अनाज आता है अपने घर के लिए, दोस्तों को भेजो थोड़ा थोड़ा, चलो यार मज़ा। लेकिन ऐसे बहुत ढेर सारे लोग ऐसे हैं कि उनका जीवित ही जीवन ही उसके ऊपर आता है, वो कहाँ है? तो उनका तो जो मैं हम कहते हैं कि अल्पभूधारक कोरड़बाऊ, उनको होना चाहिए। बाकी के जो है, अब इसमें तज्ञ तो हम हैं नहीं, उसके बारे में हम जानते नहीं, हम तो बस एक हमारी जो सहानुभूति है, प्यार है, वो किसानों की तरफ रहा और रहेगा। देखो जितना ज़्यादा दबोचोगे ना उतना ज़्यादा, ये बांध की तरह है, तो वो तो होगा ही वैसे ना। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या मोहिमेमध्ये हिंडताना आम्हाला बऱ्याचदा खूप शेतकरी बांधवांच्या भेटीगाठी झाल्या। आता मी यवतमाळला गेलो होतो दिग्रसला, एका शेतकरी बांधवाची समस्या काय होती की त्यांनी कपाशी लावली, तूर लावली, पाऊस चांगला पडला मागच्या वर्षी, त्याचं पीक चांगलं आलं, आता त्याला काढायचं आहे 2 आठवड्यांनी। एके रात्री रानडुकराच्या कळपानी सगळं पीकच उद्ध्वस्त करून टाकलं, कारण रानडुकरं नुकसान खूप करतात, आता त्याला मिळणार काही नाही आहे। हा, आणि बरं तुम्ही जनावराला मारायचं नाही, हा नियम आहे सरकारचा, ते झाल्यानंतर तुम्ही बंदूक गोळी घालायची नाही, तुम्ही जनावरं मारायची नाही, तुम्ही अमुक करायचं नाही, तुम्ही अमुक करायचं, रिस्ट्रिक्शन्स एवढी आहे। बरं आता कालच्या त्या तुमच्या कलके जो MP में जो, तो वो कहते हैं कि पुलिस ने गोली ही नहीं चलाई है, गोली तो किसी और ने चलाई है। तो मतलब सही क्या है गलत क्या है इसका मुआयना जब तक हम करते नहीं, तब तक हम उसके ऊपर भाष्य करें तो भी वो सही नहीं। हमारे यहाँ हम क्या कर रहे हैं हमारे समझ में नहीं आ रहा, ये क्यों हो रहा है? हर बात का एक मतलब हर बात पे राजनीति हो रही है। मला तेच म्हणते, शेतकऱ्यांच्या ज्या संघटना आहे त्या सगळ्या संघटनांनी एकत्र यायला पाहिजे, त्या सगळ्या संघटना ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी ही इतकी बळकटी येईल ह्या सगळ्या संघटनेला। एकच संघटना असायला पाहिजे, शेतकरी म्हटल्यानंतर हा ही संघटना, नावच त्याचं शेतकरीच, बाकी काही नाही, अमुक संघटना तर एक शेतकरी, मग काही कोणी हे शेतकरी संघटनेतली मंडळी काम करत नाही अशातला भाग नाही, पण ते असे वेगळे वेगळे विस्कटित आहे, त्यामुळे ते ज्यावेळी एकत्र येईल त्याचा क्वांटम किती ही व्याप्ती फार मोठी असेल। सरकारशी काय बोलणार आम्ही, गेली 2 वर्ष पाटेकर बोलताच आहेत त्या विषयावर, गेली 2 वर्ष बोलतायत की योग्य हमी भाव द्या। मला मी काय करू शकतो, माझ्या खिशात हात घालू शकतो? आपने 15,000 रुपये मतलब फाइनेंशियल मदद की बहुत लंबे टाइम तक, सिर्फ वही नहीं है, हम 26 हेड के अंडर काम कर रहे हैं, वो सिर्फ 15,000 का ही सबको मालूम है, उसके आगे 800 किलोमीटर का जल संधारण का काम नाम फाउंडेशन ने किया है, आज तक नाम फाउंडेशन में 48.50 करोड़ रुपया जमा हुआ, जिसमें से अभी तक सिर्फ 15 करोड़ रुपया खर्चा किया है और 26 हेड्स के अंदर नाम ने काम किया है। अब 800 किलोमीटर का जल संधारण कम तो काम नहीं होता है,
वहां का रिजल्ट भी देखो, हमने क्या है, आम्ही सातत्याने माध्यमांवर येऊन केलेल्या कामात डिंडोरा पिटना नाही आहे, आपको काम करना है, वो डिंडोरा पिटना ये करना है, ये करा ये करा, ये नहीं है। उनको मिल गया खो दे, उसने डकार ली, हम खुश है। नंतर आम्ही परत गेलेलो पण नाहीत, कारण त्याच्यातलं देवत्व नको, कारण ते टाळायचं सगळ्यात महत्त्वाचं। तिथं गेल्यानंतर आपल्याला हार तुरी नकोच आहेत। तुमचं झालं, तुमचं ओलिताखाली 1,250 एकर होतं, यावर्षी किती आहे 300 एकर झाला, हा आमच्या आनंदाचा भाग आहे। नाही का, ते साध्या पद्धतीने आम्ही त्याला उगाचच काहीतरी त्याच्याबद्दल तुम्ही अमुक भूषण, कृषी भूषण आणि मग ते असे नकारे कडे त्याची लायकीच नाही आमची। आणि दुसरं कुठेतरी आपलं एक पोरगं कुठलं तरी रडत असेल तर त्याला कडेवर घ्यावंसं वाटतं, इतकं जे एक बाईला वाटतं की नाही तसं आहे। आता हे घेतलेलं काम छोटं नाही आहे, म्हणजे मी धावत राहणार, मग मी धावत राहिल्यानंतर मग मी तू मी ज्यावेळी माझी तमछा होईल त्यावेळी मी तुझ्या हातात देणार, मग तू धावायला पाहिजे, तुझ्यानंतर अजून तिसऱ्यांनी धावायला पाहिजे, काय बोल ना। मला असं वाटतंय की ह्या सगळ्या कामाला जबाबदार आपण सगळे आहोत, म्हणजे नामचं जे काही काम आहे ते आपल्या सगळ्यांचे एवढा साधक बाधक विचार त्यामध्ये आहे। दोन लोकांनी सुरू केलेली भलेही ती मोहीम असेल, पण ही आपल्या सगळ्यांची आहे, त्यामुळे वैयक्तिक बक्षीस आम्ही का नाकारलं ह्या सगळ्या कामासाठी, कारण वैयक्तिक काहीच नाही, आम्ही थोडीच केलंय ते कुणीतरी एकत्र आले, सगळे एकत्र आले, समसंवेदनशील आलेत, समविचारी आलेत आणि ते सगळे मिळून काम करतायत, एवढा साधा पूरक दृष्टिकोन यामागे आहे। आंदोलनाच्या दरम्यान आपण बघितलं की दूध रस्त्यावर फिरून दिलं पाहिजे, फक्त या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, मला बिन नासाडी नकोबड, आता त्याची कारणं काय असतील, खरंच शेतकरी होते का? मला असं वाटतं की मी माझ्या ह्याच्यातलं पीक मी हां एखाद्या वेळी मला जर का भावच तुम्ही जर का 4 आणे देत असाल आणि मला ट्रान्सपोर्टचा खर्च उडून 1.5 रुपये पडत असेल तर उद्वेगाने मी कदाचित फेकेन सुद्धा। नाही, हा डिस्कशनचा पार्ट सातत्याने राहील ना, जेव्हा हमीभाव मिळत नाही, जेव्हा टोमॅटोला अगदीच 5 पैसे किलो भाव मिळतो, त्यावेळी शेतकऱ्यांना तो टाकूनच द्यावा लागतो कधीतरी, त्यावेळी आपण इतक्या ताकदीने बोलत नाही। आपण कोकणामध्ये आमच्या इथे मच्छी खूप आली ना, मग त्याच्यानंतर ती बाजारात विकली सुद्धा जात नाही, मग ती मी आम्ही माडानं खत म्हणून घालतो त्याच्या ह्याच्यामध्ये, बांगडे घातलेत किती किती 25-20 असे बांगडे आम्ही प्रत्येक आळीमध्ये माडाच्या घालतो, पण त्याला भावच नाही आहे ना रे कोक ह्यांना कोवळ्यांना, ते करणार काय, मग ते अशा कवडीमल भावानं ते विकलं जातं। आणि रिॲक्शन ही कुठल्याही पद्धतीने येऊ शकते, ती आपण स्वीकारली पाहिजे, बघितलं पाहिजे ना त्याच्याकडे, ही रिॲक्शन आहे, काही जणांची सकारात्मक येईल, काही जणांची नकारात्मक येईल, तो फक्त उत्स्फूर्तपणे सर्व शेतकरी बांधव एकत्र येत आहेत हे या संवादातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। याचं फलित तेवढंच आहे की निदान शेतकऱ्यांना की नाही आपण सगळे एकत्र आलो तर आपली गोष्ट, अरे भूक लागली की लहान पोर सुद्धा रडतंय की रे बोकडपच येत आहे। आता इथे तर आपण वर्षोनुवर्ष बघितलंस तू, आमच्या ह्या संघटनेला सतत एक गोंधळ झालेला, तुम्ही संघटित व्हा, म्हणजे मी फक्त एकच आहे की त्यातून कुठलंही जाळपोळ, कारण सरते शेवटी जाळपोळ गाडी जाळली ती आपलीच आहे, फोडलं काही ते आपलंच आहे, त्यामुळे ते आपलंच आहे, त्याला नुकसान होऊ दे नाही, कुठलाही अराजक नको, कुठली हिंसा नको, तेवढी मी माझ्या शेतकऱ्यांना मी विनंती करू शकतो। आणि मी फडणवीस यांना तुम्हाला एक विनंती की ज्या रास्त ज्या आहेत मागण्या त्या तुम्ही मान्य करा, धन्यवाद। मूलभूत गोष्टीसाठी असा संप करावा लागतो याचं वाईट वाटतं।